आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे झालेल्या सिंगम चषक क्रिकेट स्पर्धेत हुपरीच्याच आरके स्पोर्ट्सनं विजेतेपद तर निपाणीच्या VMM संघानं उपविजेतेपद पटकावलं. स्पर्धेमध्ये राज्यातील 42 संघ सहभागी झाले होते. चुरशीने झालेल्या हे सामन्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. हुपरी येथील युवक संघटना आणि जय भवानी कला क्रीडा मंडळ यांच्या वतीनं सिंगम चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, कवठेमहांकाळ, बीड, बेळगाव, निपाणी, इचलकरंजी यासह राज्यभरातील 42 संघ सहभागी झाले होते. VMM निपाणी आणि स्थानिक आरके स्पोर्ट्स या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरके स्पोर्ट्सनं निर्धारित 10 षटकामध्ये 7 बाद 115 धावा केल्या. यामध्ये एम प्रशांत याच्या 35 तर अभिराम याच्या 22 धावांचा समावेश होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना निपाणी संघाच्या 10 षटकात 6 बाद 98 धावा झाल्या. हा सामना आरके स्पोर्ट्सनं 17 धावांनी जिंकून स्पर्धेचं सिंगम चषक पटकावलं. बक्षीस वितरण समारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, नगराध्यक्षा जयश्री गाट, नाना गाट, अशोक खाडे, पिंटू मदाळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा आरके स्पोर्ट्सचा के तुषार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी काका पाटील, राजेंद्र पाटील, यशवंत पाटील, प्रभाकर इंगळोळे यांनी अधिक परिश्रम घेतले.